सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झालेले आहे। काल अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी राष्ट्रवादी सहकार पॅनलने आपले खाते उघडलेलं असून 11 जागा त्यांच्या बिनविरोध झालेल्या आहेत। या निवडणुकीमध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते। या निवडणुकीत हे दोघेही बिनविरोध झाले। त्यानंतर दोघांनीही आपले मनोगत व्यक्त करताना बँकेच्या हिताच्या दृष्टीनेच निर्णय घेतले जातील असा विचार मांडला। त्याचबरोबर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे शिवेंद्रराजे भोसले यांच्या घरी जाऊन त्यांना अभिनंदन करीत त्यांना पुष्पगुच्छ दिला। हे चार लोकांना संधी मिळा म्हणण्यापेक्षा चेंज झालं आणि प्रत्येकाला मग दादराजे खर्डेकर असतील तिथे काही चालू आहे, उद्या अजून कोण असणार? सहकार्याच्या भावनेत मी कधी पण जिथं चुकत असेल मग कोणी असू दे, संस्था महत्वाची, कुठला एक चेअरमन किंवा डायरेक्टर किंवा व्हाईस चेअरमन हा महत्वाचा नसतो, सगळे मिळून बँक चालवत असतात। त्यात कर्मचारी आले, त्यात अधिकारी आले, त्यात डायरेक्टर बॉडी आले, सभासद आले, या सगळ्यांचं म्हणून हा परिवार आहे। आणि हा आणि जसं कसं काय नाव रूपाला आणता येईल त्यासाठी मी प्रयत्न करणार, नेहमीच करत आले, केवळ ह्या बाबतीत नाही, सातारा नगरपालिका असेल किंवा कुठलेही विचार, मी कधी कन्स्ट्रक्टिव्ह माइंडने विचार करत असतो, व्यापकता ठेवतो मी माझ्या विचारात, कधी द्वेषापोटी कधी केलं नाही की हे नाही केलं म्हणून मी असं करणार, आणि दूरदृष्टी ठेवून वाटचाल प्रत्येकाने करत। मी पहिल्या दिवसापासून ज्या वेळेला तुम्ही मला उदयनराजेंच्या उमेदवारीबद्दल विचारले मी माझी भूमिका स्पष्ट ठेवली होती की माझा त्यांच्या उमेदवारी ठरवण्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप नाही आणि मी त्यांच्या उमेदवारीला विरोध पण केला नव्हता आणि त्यांना घ्या किंवा घेऊ नका या दोन्ही गोष्टीला मी की बा पॅनल म्हणून वरच्यांना जे योग्य वाटेल, पवार साहेब आहेत, रामराजे आहेत, अजितदादा आहेत, हे निर्णय घेतील किंवा पालकमंत्री आहेत हे निर्णय घेतील आणि त्यांच्या पातळीवर झालेला हा निर्णय याच्यात काही माझं काही याच्यामध्ये स्थानिक राजकारण किंवा इथली काही तडजोड सातारची असलं काही या याच्यातलं हे नाही। त्यांचं जे काय आहे ते वरच्या लेवलला किंवा वरची जे काही प्रमुख मंडळी आहेत पॅनलची त्यांच्याबरोबर त्यांची चर्चा झाली होती। तुम्ही मध्ये आजींचे एक पेंटिंग वगैरे आजींचे एक फोटो काय मजा आता कारण लागणार लागली पाटण लागली जमान लागली जावळी कोल्ड्रिंक
कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।